भूविकास बँकचे जुना आरटीओ रस्ता याच रस्त्याची जी अत्यंत दुरावस्था झाली आहे त्याचं दुरुस्तीचं काम हे स्वतःच्या खर्चातनं आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी सुरू केलेलं आहे. इथं आज रोलर वगैरे हे सगळं मी उपलब्ध करून दिलंय. खरं म्हणजे आता तुम्ही म्हणाल की आमदार आहात आणि स्वतःच्या खर्चातनं करायचं काय कारण, कारण आमदार म्हटल्यावर तुम्ही मंजुरी शासकीय याच्यातनं करू शकता किंवा करायला पाहिजे. पण हा रस्ता मुळात म्हणजे नगरपालिकेच्या हद्दीत आहे, नगरपालिकेच्या मालकीत आहे. वेळोवेळी या रस्त्याचं काम करावं म्हणून सूचना देऊन, पत्र देऊन, निवेदनं देऊन हे काम काही झालं नाही किंवा या कामाकडे दुर्लक्ष केलं जात आहे. या कामाला निधी आणण्यासाठी प्रयत्न केला तर ठराव दिले जात नाहीत नगरपालिकेकडनं. मुद्दामून ठराव जे आहे ते केले जातात आणि आम्ही काम करणार आहे असं सांगितलं जातं. मध्यंतरी सुद्धा आम्ही DPDC कडनं वेगळा निधी नगरपालिकेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झाला होता. पण ते पण ठराव करून देण्याची म्हणजे दानत ही नगरपालिकेनं आणि सत्तारूढ आघाडीनं दाखवली नाही. जास्तीचा निधी येत होता, लोकांचीच कामं झाली असती. पण फक्त मी करतोय किंवा आपलं नाव तिथं होणार नाही किंवा सत्तारूढ आघाडी कमी पडली हे लोकांना दिसणार म्हणून ठराव करून द्यायचे नाहीत. जी स्पेशल जनरल बॉडी झाली त्यात पण ठराव आमचे जे विषय होते ते मुद्दामून सत्तेच्या जोरावर किंवा बहुमताच्या जोरावर नाकारले गेले. म्हणून आता एकदा पाऊस 2-3 दिवस उघडलेला आहे. खरं म्हणजे याच्यामध्ये नगरपालिकेनं शहरामध्ये रस्त्यांची जी चाळण झालेली आहे, लोकांची ज्या अडचणी होत आहेत ते लक्षात घेऊन कामं सुरू करायला पाहिजे होती. पण कुणाचंही लक्ष नाही, सगळ्यांचं लक्ष नगरपालिकेमध्ये केवळ साशा कंपनी आणि तिची बिलं किती निघतात आणि चेक किती निघतात आणि त्याचा मलिदा जो आहे हा कुणाकडे जातो एवढ्यावरच लक्ष आहे. खासदारांना फक्त स्वतःची लोकसभेची निवडणूक ही सोपी कशी होईल आणि माझी निवडणूक आहे तोपर्यंत कुणी काय दंगा करू नका, शांत राहा, एवढ्यावरच त्यांचं लक्ष आहे. म्हणजे नगरपालिका सातारकरांची आहे, सातारकरांचे प्रश्न, साताऱ्याचे प्रश्न, याच्याबद्दल कुठेही नियोजन नाही. भ्रष्टाचार जो चालला आहे तो आपण उघड्या डोळ्यानं सगळे सातारकर बघतोय. अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत. आज आता हे काम आम्ही सुरू केलेलं आहे. लोकांची गैरसोय दूर व्हावी, येणाऱ्या गणपतीमध्ये सुद्धा गणेश विसर्जनासाठी म्हणा किंवा गणपतीच्या मिरवणुकीला रस्ता नीट व्हावा. होय नाक्यावरचं ग्रेट सेपरेटरचं काम सुरू असल्यामुळे या रोडवर तिप्पट वाहतूक वाढलेली आहे. हा रोड आता सातारचा प्रमुख मार्ग झालेला आहे. कुणालाही आता खाली जायचं असलं जिल्हा बँकेकडं, जिल्हा परिषदकडं, सर्किट हाऊसकडं ह्या रस्त्याचा वापर करायला लागतो. एसटीची वाहतूक या रस्त्यावर सगळी इकडं वळवण्यात आलेली आहे आणि एवढा महत्वाचा रस्ता असताना सुद्धा नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळं लोकांना अडचणी सोसाव्या लागतात. म्हणून आज त्याच्यावर पर्याय म्हणून या रस्त्याचं डागडुजी, या रस्त्याचे खड्डे भरणं, त्याचं रोलिंग करणं याचं काम हे आज मी इथं स्वतः, ह्याला कुठलाही शासकीय निधी नाही, स्वतः मी आणि माझी इथं असणारे सहकारी सगळे सुनील जाधव असतील, सतीश सूर्यवंशी, आमचे गुड्डू शेठ वगैरे सर्वांनी मिळून आम्ही ह्या रस्त्याचं काम सुरू केलं. याच्यातनं तरी माझी अपेक्षा आहे किंवा नगरपालिकेनं शहाणपणा शिकावा, शहरातली जी इतर कामं आहेत ती लवकर चालू करावी, लोकांना दाखवून द्यावं की बाबा ही सातारकरांची नगरपालिका आहे. नुसतंच तेवढ्यापुरतं डायलॉगबाजी, घोषणेबाजी आणि नुसतंच हे करून कामं होत नाहीत तर ती करावी लागतात हे सुद्धा नेत्यांनी लक्षात घ्यावं. हे नगरपालिकेचा टिपर चालवला म्हणजे शहरातले प्रश्न संपले असं मुळेच होत नाही. थोडं नियोजनाकडे लक्ष द्या. सर्वसामान्य कुटुंबातली महिला नगराध्यक्ष तुम्ही केली, तिला अधिकार तुम्ही ठेवलेले नाही. CO आणि नगरपालिका कलेक्टरच्या दालनामध्ये मांडतात आणि तू मे यांची चालू असली ह्याच्यावरनं नगरपालिकेमध्ये कसलं राज्य चाललंय आणि किती नियोजन नगरपालिकेचं आहे हे भ्रष्टाचार किती प्रमाणावर तिथं हे झालेलं आहे, किती पुकरून निघालेलं आहे भ्रष्टाचारानं. त्याचबरोबर इथं आम्ही शानबाग शाळेकडे जाणार रस्त्याचं पण तिथं दुरावस्था झाली. आता तिथला काही भाग नगरपालिकेत आहे, काही शाहूपुरी ग्रामपंचायत आहे.
दुर्दैवानं ह्या दोन्ही संस्था आमच्या विचाराच्या नाहीत किंवा माझ्या विचाराच्या नाहीत. दोन्हीकडं आज पहिलं शाहूपुरी ग्रामपंचायत पण खासदारांच्या याच्यात आहे, कुठंही हे नाही. आज लोकांना तिथं महिला मुलांना सोडायला येतात, पालक सोडायला येतात, एवढी आहे. त्यामुळे त्या रस्त्याचं पण काम या याच्याबरोबर आम्ही सुरू केलेलं आहे. तिथलं सुद्धा रस्त्याचं जे काही खड्डे आहेत ते भरून रोलिंग वगैरे करून देण्याचं काम हे या कामाबरोबर केलं जाईल. व सातारकरांनी पण आपण कुणाला निवडून दिलं आहे आणि कुणावर भावनेला हात घालून जे मतदान मिळालं आणि आम्हाला भ्रष्टाचारी म्हणून जे आरोप करून जे मतदान मिळवलं त्याचा कुणाचा चेहरा काय ते सातारकरांना कळून चुकलं आहे. अजून बऱ्याच गोष्टी कळायच्या आहेत, एवढंच या याच्या निमित्तानं सांगतो. फक्त एकच अपेक्षा करतो किंवा नगरपालिकेनं शहाणपणा दाखवून पुढची कामं लवकर करावीत, लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. गणेश विसर्जनाचा पण विषय लवकर मिटवावा. खरं म्हणजे गणेश विसर्जन कुठं करायचं हे नगरपालिकेचं अखत्यारीतलं आहे. आज जिल्ह्यात कराड, वाई, फलटण, महाबळेश्वर, पाचगणी कुठल्याही इथं गणेश विसर्जनावरनं काही अडचण नाही. जिल्ह्याचं ठिकाण जे आहे अवर्ग नगरपालिका असून पण आपल्या इथं गणेश विसर्जनाचा प्रश्न हा उभा राहिलेला आहे आणि हे सुद्धा नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे झालेलं आहे. त्यांनी जर वेळेत कोर्टामध्ये जायचा निर्णय घेतला असता तर काल जनरल बॉडी घेऊन आता कोर्टामध्ये जायचा निर्णय घेतलाय परवानगी मागण्याची, त्यांनी आधीच केलं असतं 15 दिवस आधी, तर हा विषय एवढा प्रश्न जो आहे तो बिकट झाला नसता. मग अशा पद्धतीनं नुसतं चेक आणि कॉन्ट्रॅक्टर आणि कुणाचा चेक कितीदा निघाला आणि त्याच्यातनं कुणाला कमिशन मिळालं एवढ्यावरच नगराध्यक्ष, त्यांचे CO, सातारा विकास आघाडीचे नेते, सगळ्यांचं जे काही लक्ष नगरसेवकांचं जे आहे तरुण ते एवढ्या त्याच्यावरती कुणाचे चेक निघतात आणि किती कमिशन कोणाला मिळतं. किंवा असला कारभार हा आता सातारकरांना बघायला मिळाला आहे. म्हणजे कुठंतरी सातारकरांनी पण हळूहळू विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं, किंवा आपण कुणाच्या मागं जायचंय त्याचा विचार सातारकरांनी पण करावा. या कामाला आम्हाला सहकार्य करावं, कारण नगरपालिका आता काही ना काही काढून ते काम अडवायचा प्रयत्न करेल. त्यांनी सुद्धा उलट आमचं म्हणणं आहे किंवा आम्ही तुमचा कुठंतरी बोजा जो आहे तो कमी करतो, त्यामुळे उलट आम्हालाच तुम्ही सहकार्य करा अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त होती.